आपल्याला पूजा साहित्यात लागणारी जी सुपारी आहे ती विशेषत कोकणामध्ये कर्नाटक केरळात पिकते आपण बघतो की कोकण केरळ कर्नाटक या पट्ट्यामध्ये नारळी पोफळीच्या खूप झाडं असतात नारळाच्या झाडापासून आपल्याला नारळ मिळतो त्या नारळाचे उपयोग मी तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत आणि पोफळीच्या झाडापासून आपल्याला सुपारी मिळते ही सुपारीसुद्धा पूजेमध्ये आपल्याला वापरली जाते औक्षण ओटी भरणे जेवणानंतर अशा वेगवेगळ्या रोजच्या व्यवहारात आपल्याला ही सुपारी आपण वापरतो या रोजच्या व्यवहारातल्या वापरापेक्षा सुद्धा अजूनही तिचे काही आपल्याला आरोग्यदायक उपयोग आहेत ते उपयोग आपण या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मी डॉक्टर शैलजा धर्माधिकारी पूजा साहित्यात महत्त्वाची असणारी जी सुपारी तिचे औषधी गुणधर्म काय आहेत ते पाहणार आहोत आपल्या रोजच्या व्यवहारातसुद्धा ही सुपारी आपल्याला लागतेच की आपण एखादी सवासणा घरी आली की तिची ओटी फरताना आपण त्याच्यात सुपारी वापरतो आपल्याला बाहेर गाऊन कोणीतरी आलं आहे किंवा बाहेरगावी जाणार आहे कोणाचा वाढदिवस आहे एखाद्याला यश मिळालं आहे अशा वेळेस आपण त्यांना औक्षण करतो तेव्हा सुद्धा आपण या सुपारीने त्यांना ओवाळतो एखादं घरात मंगल काय आहे त्याची सुरुवातसुद्धा आपण सुपारी फोडून करतो कुठलीही पूजा करायची असेल तर पहिल्यांदा आपण विड्यावर सुपारी ठेवून त्या सुपारीला गणपती म्हणून त्याची पूजा सुरू करतो आणि नंतर मुख्य पूजेला सुरुवात करतो अशी ही जी सुपारी आहे ती प्रत्येक पूजेत इतकी महत्त्वाची आहे परंतु ती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आपल्या रोजचा व्यवहारातलाच सुप आपण जेवण झालं की आपल्याला पटकन सुपारी खावीशी वाटते कशामुळे बरं तर ही सुपारी जी आहे ती जी गोड आहे आणि तुरट चवीची आहे आणि थंड आहे त्याच्यामुळे काय होतं की आपण जेवल्यानंतर जो आपल्या श तोंडामध्ये एक प्रकारचा बुळबुळीतपणा बूल किंवा चिकटपणा आलेला असतो तो जर आपण सुपारी खाल्ली तर तिच्या त्या तुरट गुणामुळे आपलं तोंड स्वच्छ होतं आणि तो सगळा जो चिकटा असतो तोंडातला तो, तो सगळा कमी होतो तसंच आपल्या तोंडामध्ये वेगवेगळे वेग वेग काही आजार होतात तोंडाला वारंवार फोड येतात किंवा तोंडाच्या आतल्या त्वचेला सूज येते तोंड येतं तोंडाला कधी कधी चव राहत नाही सातत तोंड आंबट कडू पडत राहतं उलटी मळमळ मल येते अशा वेळेससुद्धा आपण पटकन काय करतो की तुपार सुपारीचा तुकडा तोंडात टाकतो तर ही सगळी जी तक्रारी आहेत ह्या सगळ्या तक्रारी या सुपारीने कमी होतात वारंवार तोंड येणं असेल किंवा इतर कुठले मुखरोग असतील याच्यामध्ये सुपारी खाण्याबरोबरच जर आपण सुपारीचा तुकड्यांचा जर काढा करून त्याच्या गुळण्या केल्या तरी पण ह्या तोंडाच्या आजारांचे ज्या तक्रारी आहेत त्या सगळ्या कमी होतात तसंच ही सुपारी जी आहे ना ती मादक आहे म्हणजे एक प्रकारची सुपारी खाल्ल्यामुळे नशा येते म्हणून विशेषत ही लहान मुलांच्या जंतांवर फार उपयोगी पडते की काय होतं की लहान मुलांना जर आपण सुपारीचं चूर्ण आणि मन लिंबू हे दोन्ही एकत्र करून जर दिलं तर त्यांच्या पोटांमधले जे जंत असतात ना ते सुस्त होतात आणि ते शरीराबाहेर पडतात तसंच लहान मुलांना येणाऱ्या तापामध्ये सुद्धा हे सुपारीचं चूर्ण आणि लिंबूचा रस अतिशय उपयोगी पडतो तसंच काय होतं की ही सुपारी तीन प्रकारची आहे जसं तांबडी सुपारी पांढरी सुपारी आणि चिकन सुपारी ही चिकन सुपारीसुद्धा आपल्याला खूप साध्या साध्या तक्रारींवर उपयोगी पडते एखाद्याला खूप घाम येत असेल तर त्यांनी जर ही चिकन सुपारी खाल्ली तर त्याला त्याचा फायदा होतो तसंच लघवीला त्रास असेल मुतखड्याचा त्रास असेल पोट साफ होत नाही अशा वेळेससुद्धा ह्या चिकन सुपारी जर आपण सतत खात राहिलो तर ह्या सगळ्या तक्रारी कमी होतात ही चिकन सुपारी कशी तयार करतात बघा की ही जी कच्ची सुपारी असते ती सगळी सोलून घेऊन ती शिजवली की त्याची चिकन सुपारी तयार होते खूपदा काय होतं की ह्या मुतखड्यामुळे सुद्धा असं ओटी पोटाच्या तिथे दुखतं तर अशा वेळेस त्या सुपारीची जाळून राग करायची आणि ती तिळाच्या तेलात कालवून ती त्याचा जर लेप आपण ओटी पोटावर दिला तर ह्या सुप सुपारीचा म्हणजे पोट मोकळं होण्यासाठी फायदा होतो काही काही जणांना काय होतं की ही सुपारी लागते म्हणजे एकदम सुपारी खाल्ली की छाती दुखतं चक्कर येते अंधारी यायला लागते घाम येतो अशा वेळेस पटकन त्यांना दूध तूप साखर असं जर घालून दिलं तर ही सुपारी लागल्यावर जे त्रास होता तो कमी होतो काही काही जणांना खूप सुपारी खाण्याची सवय असते अति जरी तूप सुपारी खाल्ली तरी काय होतं की आपल्या आतड्याच्या हालचाली वाढतात आणि जुलाब किंवा पोटात मुरडा येणं अशा तक्रारी होतात अशा वेळेससुद्धा जर आपण थंड पाण्यात साखर टाकून जर दिली तर ह्या तक्रारी कमी होतात सुपारीमुळे रक्तदाबसुद्धा कमी होतो तसंच हृदयाचा म्हणजे धडधड असते तीसुद्धा सुपारी खाल्ल्याने कमी होते उलटी मळमळ होत असेल तरी पण आपण जर सुपारीचा तुकडा तोंडात टाकला तर ती उलटी मळमळसुद्धा मुल कमी होतं हे जसे ओटातून घ्यायचे जसे हे सुपारीचे उपयोग आहेत तसं बाह्य उपयोगसुद्धा आहेत <tling> एखाद्याला शिशीचा त्रास असतो की म्हणजे अर्धच डोकं दुखतं अशा वेळेस जर ती, ती सुपारी उगाळून त्या शिशीवर लावली म्हणजे दुखणाऱ्या डोक्याच्या भागावर लावली तर हा शिशीचा त्रास कमी होतो तसंच गालगुंडा म्हणजे गालफुगी होते तर अशा गालफुगीच्या सुद्धा आपण जर सुपारी आणि चिंच चिंचाचं चिंचचं जे बी असतं ते जर उगाळून तिथे जिथे गालगुंडा म्हणजे गालावर सूज आली किंवा गालफुगी झाली तिथे जर या सुपारीचा लेप करून तो थोडासा शिजवायचा आणि तो गालगुंडावर लावायचा तिथलासुद्धा तो गालगुंडाची सूज कमी होते खूपदा खाज खरूज अशातसुद्धा त्रास होतात अशा सुद्धा जर सुपारी जाळून तिची जर जा राख आहे ती जर तिळतेलात कालवून जर त्या खाजेच्या किंवा खरजेच्या किंवा जखमेच्या ठिकाणी लावली तर तिथली ती जखमसुद्धा स्वच्छ होते हे सगळे त्याचे गुणधर्म जे आहेत ते सुप सुपारीच्या विशेषतः गोड आणि तुरट चवीमुळे आहेत म्हणून आपल्या जेवणामध्ये आपण तुरट एखादा पदार्थ खात नाही जर तुरट पदार्थ तुम्ही खात नसाल तर जेवणानंतर आपण थोडीशी सुपारी नक्की खावी व्यसन म्हणून आपल्याला सुपारी खायची नाही आहे तर थोडीशी अगदी प्रमाणामध्ये कुठलीही गोष्ट घेतली तर त्याचा आपल्याला आरोग्यासाठी फायदा होणारच आहे म्हणून ही सुपारी जशी आपण पूजेत वापरतो जेवणानंतर वापरतो तसंच आपल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या तक्रारींवर आपण नक्कीच ही सुपारी वापरू शकतो घरात असते आणि आपल्याला वाटतं की नाही बाबा आता मी बा बाहेर जाऊन मला एखादा उपचार करायला वेळ लागतो आहे तर अशा वेळेस या घरातल्या घरात सुपारीचा विड्याच्या पानांचा आपण उपयोग नक्कीच करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद